अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुम्हा सर्वांचं स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या सर्वांचं जे काही आरोग्य आहे ते स्वामी माऊली चांगलं ठेवू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी जाणार आहेत ऑस्ट्रेलियाला, तर बघा एक स्वामींची मूर्ती जर्मनीमध्ये काही दिवसामध्ये पोहोचतीलच स्वामी जर्मनीमध्ये ताईंकडे। तसंच बघा ऑस्ट्रेलियाला जायचा सुद्धा योग आलेला आहे स्वामींचा। आणि अजून एक मूर्ती आहे ते सुद्धा लंडनला जाणार आहेत, पण त्या ताईंना 8 दिवसानंतर हवी आहे। तर बघा रात्री 3:30-3 पर्यंत जागून ऑर्डर घ्यावं लागतात, त्यांच्याशी बोलावं लागतं, कारण आपले तर जेव्हा दिवस असतो तेव्हा त्यांच्याकडे तर रात्र असते ना, आपल्याकडे रात्र असते तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो। तर बघा बऱ्याचशा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळतील। तर जी माझ्या देवघरामध्ये तुम्ही जी मूर्ती बघताय स्वामींची ती 11 इंच म्हणजे 1 फूट मूर्ती आहे। आणि ती मूर्ती बघा मी पूजा केल्यावरती बऱ्याचशा ताईंना ती मूर्ती खूप आवडते, पण प्रश्न काय आहे माहितीये का, प्रत्येकाला हेच वाटतं की एवढी मोठी मूर्ती असावी की नाही, हे असं म्हणतात की एवढी मोठी मूर्ती नसावी घरामध्ये, एवढ्या मोठ्या मूर्तीने असं होतं, एवढी मूर्ती असल्यावर तसं होतं, आपलं वाईट होतं, म्हणजे खूप खूप मनामध्ये प्रश्न आहेत। आणि हे प्रश्न त्यांचे स्वतःचे असते तर ते साहजिक होतं, पण कोणीतरी सांगते म्हणून ते मनामध्ये धरून भरपूर गोष्टी ठेवलेल्या असतात। पण तुम्ही बघताय की माझ्या घरामध्ये जी मूर्ती आहे स्वामींची त्याला 1-4 वर्ष झाले, पण आतापर्यंत तुम्ही माझ्यावरून तर विचार करा की माझं कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये वाईट नाही घडली किंवा आमचं काहीच वाईट नाही झालं, जे पण झालं ते चांगलं झालं। आणि स्वामींच्या बघा त्या मूर्तीला बघूनच स्वामींच्या मूर्तींचं आम्ही चालू केलं, कारण माझी देवघरातली सेवा माझी देवघरातली पूजा अशा बऱ्याचशा ताई बघायच्या आणि ती मूर्ती इतकी सगळ्यांना आवडायची की ते म्हणायची की ताई जिवंत भाव वाटतात किंवा साक्षात माऊली बसलेत असं त्या मूर्तीमध्ये दिसतं आणि तीच मूर्ती आम्हाला हवी आहे। म्हणून बघा त्या माझ्या मूर्तीमुळे किंवा मी स्वामींची प्राणप्रतिष्ठा एवढ्या मोठ्या मूर्तीची माझ्या घरामध्ये केली, 10x10x10 रूममध्ये माझं किचन त्याच्यामध्ये स्वामी माऊली विराजमान होते, पण स्वामींची इच्छा होती म्हणून स्वामींनी सेवा करून घेतली आणि आमचं तर आजपर्यंत बघा चांगलंच होत गेले, काही वाईट नाही झालं स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने। तर बघा कसं असतं माहितीये का, देव केवढा असावा देव किती मोठा असावा किंवा छोटा ह्याला काही महत्व नसतं, तुमच्या सेवेला तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या भावाला खूप मोठं महत्व असतं। आता आम्ही मूर्त्या विकतो म्हणून असं म्हणणारच नाही की तुम्ही मूर्ती घ्या, शेवटी कसं असतं प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न असतो। आणि मी तर तुम्हाला हे पण सांगेल की मूर्ती सुद्धा घ्यायची गरज नाही स्वामींची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर, पण काय होतं की आपल्याला स्वामी माऊलींना समोर बघायचं असतं, स्वामी माऊलींना अनुभवायचं असतं, ह्या डोळ्यांनी स्वामींचं सुंदर स्वरूप बघायचं असतं, म्हणून आपण स्वामींची मूर्ती घेतो आणि स्वामींशी बोलतो स्वामींशी एकरूप होतो। नाहीतर माऊलींची सेवा करण्यासाठी नामस्मरण पुरेसं आहे। आम्ही मूर्त्या विकतो म्हणून म्हणणार नाही की तुम्ही मूर्ती घेतलीच पाहिजे, मूर्ती घेतली तरच सेवा होते किंवा मूर्ती तुम्ही घ्याच असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण स्वामींची सेवा करायला भाव महत्वाचा, तुमची श्रद्धा महत्वाची आणि त्याच्यापेक्षा त्याच्याहून जास्त महत्वाचं म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचं चांगलं कर्म, ह्या गोष्टी सुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये पुरेशा आहेत बरं का। तर बघा 11 इंच मूर्ती बऱ्याच ताईंना आवडते आणि बऱ्याच ताईंचे असंख्य प्रश्न, त्यांची उत्तरं तर तुम्हाला मिळाली की देव कधीही आपलं चांगलं वाईट करत नाही, आपलं जे चांगलं वाईट आहे ते आपल्या कर्मानुसार होत असतं। तसंच बघा स्वामींची 11 इंच जी मूर्ती आहे त्याला अभिषेक चालतो का, हो तुम्ही स्वामींना अभिषेक पाण्याने घालू शकता, फक्त कसं आहे जी आपली 11 इंच मूर्ती आहे ती रेझिन मध्ये आहे। आता बरेचशेच मार्केटमध्ये मार्बल म्हणून विकतात, पण मी खरं सांगते की ज्या मूर्त्या स्वामींच्या आमच्याकडे आहेत त्या रेझिन त्याचं मटेरियल आहे, कोणत्याही मार्बलच्या मूर्त्या आमच्याकडे मिळत नाहीत। मार्बलची मूर्ती बघा स्वामींची छोटी जरी घेतली 5-6 इंचाची तरी सुद्धा त्या मूर्तीची कॉस्टिंग 8-9 हजार रुपये जातं, आणि जर 1 फुटाची घ्यायची म्हटली तर 50-60 हजार रुपये सहज जातात स्वामींच्या 11 इंच मूर्ती, कारण मार्बल खूप महाग आहे बरं का। आणि आपल्याकडच्या ज्या मूर्त्या आहेत त्या साक्षात स्वामी बसलेत आणि साक्षात स्वामी जिवंत असे भाव असणाऱ्या आपल्याकडे स्वामी माऊलींच्या खूप सुंदर आणि गोडशा मूर्त्या मिळतात, तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे। ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगतीलच। आणि स्वामींचं कसं असतं माहितीये का, बऱ्याचशा ताई म्हणतात की शीतल ते तुझ्या देवघरामध्ये जी मूर्ती आहे सेम तसेच भाव आणि सेम तीच मूर्ती पाहिजे, पण तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते, कारण कसं असतं माहितीये का, श्रद्धेनी आपल्या सेवेनी आपल्या मूर्तीमध्ये भाव तयार होतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी किंवा एक जिवंतपणा किंवा एक सात्विकपणा दिसायला लागतो, पण त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती सेवा करणं गरजेचं आहे की नाही,
असं नसतं की कसं असतं माहितीये का, दुकानात फक्त मूर्ती मूर्ती असते, पण त्या मूर्तीमध्ये प्राण टाकायचं काम हे आपलं असतं. त्यामुळे बघा, काही गोष्टी अशा असतात की त्या स्वतः तुम्ही अनुभवा. म्हणजे कसं, आता तुम्ही माझ्याकडे मूर्ती घेताय, ती फक्त तुम्हाला मूर्ती दिसतीये, पण तुम्ही त्याची सेवा केली, स्वामींचा अभिषेक केला, स्वामींना छान हिनातर लावलं, स्वामींना छान वस्त्र घातले, सजवलं, त्यांना काहीतरी गोड नैवेद्य बनवला, तुम्हाला सुद्धा काही दिवसांनी माझ्या मूर्तीसारखे तुमच्याही स्वामी माऊलींमध्ये भाव दिसू लागतील. कारण शेवटी कसं असतं की सेवेने बघा खूप काही गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतं किंवा चेंज झालेले दिसतात. तसंच बघा, मूर्ती दुकानात असणं आणि तुम्ही ती घरी आणून अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा करत, तर दोन एका वेळेस फोटो काढा. तुम्ही जेव्हा मूर्ती घेता तेव्हाचा पण फोटो काढा, आणि तुम्ही जेव्हा सेवा करता प्राणप्रतिष्ठा तेव्हाचा एक फोटो काढा. तुम्ही स्वतः सांगाल की स्वामी माऊलींच्या चेहऱ्यावरती तेज किती छान आलं. तसंच बघा, एका सेवेकरांचा अनुभव पण मी सांगेल तुम्हाला, पण मी तुम्हाला ती मूर्ती दाखवते. तर स्वामी बघा, हे स्वामींची जी मूर्ती आहे ती लंडनला चाललेली आहे, पॅकिंग अभिषेकने बघा केली, खूप जड आहे बरं का. ही जी मूर्ती तुम्ही बघताय स्वामी माऊलींची, तर ही जी मूर्ती स्वामींची आहे ती 11 इंच म्हणजे 1 फुटापर्यंत ही मूर्ती आहे. तर बघा, ही मूर्ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सुद्धा खूप कष्ट आणि मेहनत असते. कारण बघा, पॅकिंग रॅपिंग ह्याचं वजन सुद्धा वाढतं आणि खूप काही गोष्टी काळजी घेऊन तुमच्यापर्यंत ह्या पोहोचवाव्या लागतात. असं नाहीये की तुम्ही दुकानात गेले घेऊन आले, कारण तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खूप मोठी असते. ह्याला पॅकिंग खूप करावं लागतं. अभिषेकला विचारा किंवा ज्या ताईंनी मूर्ती आमच्याकडे ऑर्डर केली त्यांनी कमेंटमध्ये सांगावं. मूर्ती पॅकिंग करायला जवळपास आमचा 1 तास जातो आणि त्यांना खोलायला सुद्धा 1/2 तास जातोच मूर्ती, एवढं ह्याला पॅकिंग जे आहे ते स्ट्रॉंग असतं. तर हे स्वामी जाणार आहेत लंडनला. तर बघा, परवा रात्री 3:30 त्या ताईंचा मेसेज आला. तर बघा, सोपं नाहीये, रात्रभर झोप नसते. कारण कसं असतं, जे बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडे जेव्हा अंधार असतो तेव्हा त्यांच्याकडे दिवस असतो, त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार त्यांना रिप्लाय करावं लागतं. परवा 3:30 ताईंचा मेसेज आला आणि ताईंनी बघा ही स्वामींची 11 इंच मूर्ती आपल्याकडून बुक केलेली आहे. तरी ऑस्ट्रेलियासाठी उद्या निघेल, बायसी किंवा बायरनी ही मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचेल. तर ही मूर्ती जी आहे ती तुम्हाला मी दाखवते स्वामींची. स्वामींची बघा ही 11 इंच म्हणजे साक्षात स्वामी बसले अशी स्वामी माऊलींची 11 इंच म्हणजे 1 फुटाची मूर्ती आहे. आता बघा, एवढी मोठी मूर्ती आपण का घेतो, कारण बघा आपल्याला वस्त्र घालायचे असतात, स्वामी माऊलींना आपल्याला सजवायचं असतं, आणि अशा वेळे बघा छोट्या मूर्तीला वस्त्र घालता येत नाही, फेटा घालता येत नाही, त्यांना मुकुट घालता येत नाही, त्यांना अलंकार घालता येत नाही. म्हणून ही जी मूर्ती आहे जी तुम्ही बघताय 11 इंच म्हणजे 1 फुटाची जी मूर्ती आहे ती बऱ्याचशा ताई आपल्याकडे ऑर्डर करतात. तर बघा, माऊलींची ही गोड अशी मूर्ती आहे, ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा. कारण बघा, ह्या मूर्त्या कधी स्टॉकमध्ये नसतात बरं का. कारण ह्या मूर्त्या तुम्ही दुकानात पण सेम मूर्त्या बघता, पण कसं असतं आम्ही ह्या खास बनवून घेतो. म्हणजे ह्याचं वजन आहे ते भरीव आहे आणि सगळ्या मूर्त्या भरीव आहेत. कारण मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ही मूर्ती मिळते, कमी प्राईजमध्ये पण मिळते, पण मटेरियल त्याचं फायबर असतं, त्याला असा पोकळपणा असतो, जो हा पाट आहे तो एवढा जाड नसतो, आणि ह्याला फिनिश म्हणजे मॅट फिनिश आहे. ह्याला फिनिशिंग पण आम्ही बघा व्यवस्थित, म्हणजे आमचे जे मूर्तीकार दादा आहेत त्यांना आम्ही सांगतो की आम्हाला चांगल्या मूर्त्या बनवून द्या, कोरीव द्या. त्यामुळे ह्या मूर्त्या बघा आम्ही कस्टमाइज म्हणजे आम्ही ह्या बनवून घेतलेल्या असतात. तुम्ही बघू शकता स्वामी माऊली बघा किती छान आणि असं जिवंत प्रतिमा वाटते ही स्वामींची 11 इंच. तर तुम्हाला जर ही स्वामींची मूर्ती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ही मूर्ती, अगदी तुम्ही कुठेही असा, भारतात असा किंवा भारताच्या बाहेर सुद्धा असा, तुम्हाला ही तुमच्या पर्यंत घरपोच मिळते. तर बघा, खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे, याचं वजनदार आहे बरं का ही मूर्ती. कारण फक्त कुठून तर आणायचं विकायचं म्हणून आम्ही विकत नाही, आम्ही एक सेवा पण करतो. आणि ज्यांनी ज्यांनी स्वामींची मूर्ती आमच्याकडून घेतली, कारण आम्ही स्वामींची मूर्ती ही पूजा करून मंत्रपुष्पांजली करून देते. तर आजकाल मला मंत्रपुष्पांजली करायला जमत नाही, पण मी उद्यापासून पुन्हा सुरुवात करणार आहे. ज्यांनी ज्यांनी स्वामींची 11 इंच ही मूर्ती, 5 इंच, 7 इंच ज्यांनी बुकिंग केली, त्यांच्या सर्वांच्या स्वामींची मंत्रपुष्पांजली, स्वामींचा अभिषेक आणि स्वामींची पूजा करूनच तुम्हाला ह्या मूर्ती आम्ही घरपोच पाठवणार. तर बघा, ही स्वामींची खूप सुंदर अशी 11 इंच मूर्ती आहे, बघू शकता. आणि स्वामींचे भाव बघा जिवंत आहेत, कसे रेखीव आणि कोरीव ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. कारण बघा, ही साक्षात स्वामी बसलेत आणि स्किन कलर आहे स्वामींचा. तर बघा, खूप तुम्ही मूर्त्या बघाल, पण जी आपण ज्या मूर्त्या बनवून घेतो ती खास आम्ही कस्टमाइज करून घेतो. कारण असं नाहीये की मूर्तीकाराने खूप सगळ्या मूर्त्या बनवल्या आणि त्या आपल्याला पाठवल्या किंवा आपण कुठून, असं नाहीये. आम्ही स्वतः ह्या मूर्त्या त्यांच्याकडून बनवून घेतो की आम्हाला अशा कोटिंगमध्ये, अशा फिनिशमध्ये,
किंवा स्वामींचे भाव, स्वामींची हाताची बोट, स्वामींचे डोळे, स्वामींच्या सगळ्या गोष्टी एकदम अशा कोरीव आणि छान असायला पाहिजे. तर अशी ही आपल्या माऊलींची 11 इंच मूर्ती आहे, 1 फुटाची मूर्ती आहे. ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे ते लवकर ऑर्डर करायची. आणि तुम्हाला जर मंत्र पुष्पांजली म्हणजे स्वामींची पूजा, स्वामींचं नामस्मरण सगळं करून जर तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्हाला बुकिंग करून ठेवावं लागेल. कारण बघा, रोज एका ताईंच्या म्हणजे कमीत कमी, ही बघा, ही लंडनला चालली आणि हे स्वामी आहेत ते कर्नाटकला जाणार आहेत, तर यांची सुद्धा मंत्र पुष्पांजली आणि पूजा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा, ह्यांना असा गंध, अष्टगंध, केसरगंध, हिनातर, त्याच्यानंतर स्वामींचे वस्त्र, स्वामींचे स्वेटर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण मी स्वामींची मूर्ती दाखवते, पण मला तुम्हाला एकच सांगायचंय, देव कधीही कोणाचं चांगलं वाईट करत नाही. कारण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही शून्य होतो तेव्हा आमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले. तुम्हाला तर मी सांगितलं की स्वामी मला एका अपघातामध्ये त्यांचा दृष्टांत झाला, स्वामींच्या इच्छा असल्यामुळे मी त्यांच्या सेवेत आले, त्यांनी स्वतः आणलं. स्वामी समर्थ कोण आहेत हे सुद्धा मला माहिती नव्हतं, पण स्वामींना माझ्या आयुष्यामध्ये यायचं होतं, मला नवीन जीवनदान द्यायचं होतं, मला पुनर्जन्म द्यायचा होता, म्हणून स्वामींनी हे कार्य करून घेतलं. आणि आज त्या स्वामींच्या ह्या कार्याच्या माध्यमातून एवढं मोठं स्वामी वस्त्र अलंकार उभं राहिलेलं आहे. तर बघा, आमचं काहीच वाईट नाही झालं, आमचं आज खूप चांगलं आहे आणि चांगलं चालू आहे स्वामी माऊलींच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादामुळं. तर मला असं वाटतं तुमचं सुद्धा काही वाईट होणार नाही. शेवटी कसं असतं की मनामध्ये किंतु परंतु आणू नका, मनामध्ये कोणताही खेद किंवा मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी, मनामध्ये कोणतंही वाईट गोष्ट नका आणू. चांगलं होईल की वाईट होईल जे पण कराल ते पूर्ण पॉझिटिव्ह. वाटतं ना नको घेऊ तर नका घेऊ, वाटतं ना घ्यावी तर बिंदास्त घ्या, कोणताही विचार करायची गरज नाहीये. कारण बघा, देव कधीही कोणाचं चांगलं वाईट करत नाही. जे काही चांगलं वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने स्वामींची मूर्ती दाखवते. ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा. बऱ्याच ताईंचं कसं असतं की अचानक ऑर्डर करताना त्यांना पण घाई असते मूर्ती घेण्याची, आणि वरून म्हणतात की शीतलताई मंत्र पुष्पांजली करूनच पाठवा. पण मंत्र पुष्पांजली जर तुमची करायची असेल तर तुम्हाला लवकरात लवकर मूर्ती बुक करावी लागेल. आणि तुमचं नाव नंबर वगैरे सांगा, त्या तुमचं नाव वगैरे त्याला लेबल वगैरे लावून त्यांची मंत्र पुष्पांजली करून पाठवली जातं. तुम्हाला बॅक कॅमेराने स्वामी माऊलींची मूर्ती दाखवते. बघू शकता किती सुंदर अशी स्वामींची ही मूर्ती आहे, कोरीव आहे आणि स्वामी साक्षात बसलेत. स्वामींचे डोळे, स्वामींचे भाव, सगळं जो मूर्तीचा कोरीवपण आहे तो बघू शकता तुम्ही. एकदम जिवंत आणि खूप छान दिसत आहेत माऊली. तर ज्यांना ऑर्डर करायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण ह्या मूर्तीची लाईफ पण खूप असते बरं का. आणि खूप छान अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता कोटिंग फिनिशिंग किती प्रॉपर केलेलं आहे. ज्यांनी पण घडवली त्यांना साक्षात स्वामींनी सांगितलं आणि त्यांनी बनवली असं वाटतंय. स्वामींची बघा पायाची बोटं बघू शकता किती कोरीव आहेत. हे बघा मूर्तीला कोरीवपणा खूप आहे, हाताची बोटं, स्वामींचं बघा इतकं छान रूप आणि तेजस्वी चेहरा आहे ना, खूप भारी वाटतं. तसंच बघा, स्वामी लंडनमध्ये पोचतील, आता जर्मनीचे स्वामी अजून पोचले नाहीत, पोचल्यानंतर ताई तसा व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवतीलच, तो पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. ज्यांना पण स्वामींची मूर्ती ऑर्डर करायची आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तुमचं नाव द्या, स्वामींची पूजा मंत्र पुष्पांजली अभिषेक करून तुमच्यापर्यंत पाठवली जाईल. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.